शहरात अनेक भागात नवीन रोडचे काम आणि रुंदीकरण केल्यानंतर एमएससीबी कंपनीकडून विद्युत पोल काढण्यास नेहमी दिरंगाई केली जात असल्याने यापुढे महानगरपालिका प्रशासन लाईट पोल शिफ्टिंगचे काम करणार असून यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. यामुळे महानगरपालिकेला आर्थिक फायदा होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे. त्यावेळेला एमएससीबी कडून फार दिरंगाई होतो म्हणून काल आम्ही एमएससीबी अधिकाऱ्यांसोबत आम्ही हा निर्णय घेतला की यापुढे पोल शिफ्टिंग करण्याची आम्ही एमएससीबीला विनंती करणार नाही. परंतु एमएससीबीच्या देखरेखामध्ये महापालिकेच काम करते, कारण महापालिके यापूर्वी पैसे त्यांना दिला होता आणि डीपीडीसीतून सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी त्यांना मिळत असत. आणि दुर्दैव अशी आहे की त्यांचं जे एस्टिमेट आहे, जे 100 रुपयाची एस्टिमेट असेल तर 85 रुपये कंटिन्युअसली, म्हणजे जे आम्ही केलं तर ते आम्ही 100 रुपयामध्येच करू, ते 185 रुपयामध्ये काम करू. म्हणजे ज्या ठिकाणी जवळपास 2 काम होण्याच्या ठिकाणी एकच काम होत आहे म्हणून काल आम्ही निर्णय घेतो. आणि आम्ही त्या हिशोबाने ऑलरेडी एमएससीबीच्या रिटायर्ड ऑफिसर्स जे आहेत इंजिनियर्स, ते आम्ही नियुक्ती केलेले आहेत आणि त्यांच्या देखरेखामध्ये आणि एमएससीबीच्या सुपरविजन मध्ये जो आम्ही सर्व पोल साठवण्याचा, विशेष करून कैलाशनगर स्मशानभूमी ते लक्ष्मण चावडी असेल, देवळाई चौकचे असेल आणि शहरामध्ये असे बहुतांश भाग आहे, कारण बाकी सर्व डिपार्टमेंट महापालिकेच्या अधिकारीच्या हिशोबाने काम करू शकत नाही. एक अग्रेशन मध्ये की काही अधिकाऱ्यांना घुस म्हटलं तर ते बळून जातात, परंतु आमचे अधिकारी तिकडं ग्राउंड सोडत नाही, ते ग्राउंडवर उभं राहून ते काम करतात. ते म्हणून त्यांना काल आढावा घेतला तर सर ते वाद आहे, लोक करू देत नाही, लोक तरी करूच देणार नाही. सर्वांना लाईट पाहिजे परंतु खंबा त्याच्याकडे नाही पाहिजे, सर्वांना नेटवर्क पाहिजे 4-5 हे काय टावरी पाहिजे, त्याच्या घराजवळ वॉल नाही पाहिजे, हे अशीच आहे. सर्वांना सुरक्षित पाहिजे परंतु घरातून कोणी मिलिटरीला गेलं नाही. म्हणून आम्ही महापालिकेचे ते लाईट पोल शिफ्टिंगचे आम्हीच करण्याचा उद्देश जे आहे की एक तर आम्ही डायरेक्टली डीपीडीसीतून सुद्धा निधी मागणी करू शकतो आणि दुसरा या ठिकाणी 2 रुपयाचं काम आम्ही 1 रुपयामध्ये करू शकतो.